कांद्या कांद्याचे भाव जास्त झाल्यामुळे आम्ही ही समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये जो डायनासोर दाखवलेला आहे तिकडे डायनासोर जशी आग उठतो तसा तो सध्या भस्मासुर झालेला आहे. तिकडे ड्रॅगन दाखवलेला आहे, तिकडे ड्रॅगन कांद्याचा रक्तपात दाखवलेला आहे की किती कांदा वाढलेला आहे तो भावामुळे. नंतर हे गोदामामध्ये कशी नुसती गोणीच्या गोणी साठवून कसं करतात आणि त्यामुळे सर्वांनी कांदाच खायचा सोडायचा विचार केलेला आहे. तिसरं पिक्चर जे आहे की जे आडतदार असतात तिथे भाव चढावावानी कसे बोली लावतात आणि सामान्य जणांना तो परवडत नाही आणि ते सध्या रुपया आणि डॉलरचा भाव एवढा वाढलेला आहे की कांद्यापेक्षा सुद्धा कांदा जास्तच भावानी झालेला आहे. तिसरं असं चौथं चित्र असं आहे की सध्या कांद्याला कोणी घेतच नाही त्याच्यामुळे त्याच्या स्वतःच्याच डोळ्यात पाणी आलेलं आहे, दुसऱ्यांच्या डोळ्यात जाऊन पाणी काढणार आहे. आणि हे जे कांदे आम्ही केलेले आहेत जे दिसत आहेत हे कागदाचा लगदा तयार करून त्याच्यावर फेविकॉल थोडंसं लावून म्हणजे कापड पेस्ट करून तयार केलेले आहेत. हे घरी तयार केलेले हा थर्माकॉल नाही आहे, हा पेपर पेस्ट करून मांजरपाट लावून त्याच्यावरती प्लॅस्टर ऑफ पॅरिस निघेलं आहे. त्याला साधारणतः महिनाभर वेळ लागलेला आहे आणि साधारणतः खर्च 400 ते 500 रुपये आलेला आहे. आम्ही या यावेळेला आमची थीम आहे शंकरासन. हे जे दिसतंय हे तुम्हाला सगळं शंकरासन आम्ही बनवलेलं आहे. हे सगळं थर्माकॉलने बनवलेलं आहे. हे 25 mm शीट्स आहेत, त्याच्यावरती पेपर लावलेला आहे. ह्या शंकराच्या जटा आहेत, ह्या सगळ्या काथ्याने बनवलेल्या आहेत. हा सगळा काथा आहे, त्याला कागदाने फुगवून म्हणजे ह्याच्या काथ्याच्या आत आम्ही कागद लावून त्याला फुगेरपणा आणलेला आहे. अशा ह्या सगळ्या शेपमध्ये बनवलेल्या आहेत. ही शंकराची रुद्राक्ष माळ आहे, शंकराचा चंद्र आहे आणि शंकराच्या डोक्यावरून गंगा वाहत आहे. इथे आम्ही शंकराचा तिसरा डोळा बनवलेला आहे, शंकराचा त्रिशूळ आहे, इथे डमरू बनवलेला आहे, शंकराची पिंड आणि शंकराचा शंख आहे इथे. आणि हे सगळं बनवायला आम्हाला साधारण 3 दिवस लागले आणि हे सगळं बनवण्यासाठी आम्ही मी माझी पत्नी सुनीता कुलकर्णी आणि माझी आई दीपा कुलकर्णी यांनी आम्ही तिघांनी बनवलेलं आहे. आम्हाला 3 दिवस लागले. धन्यवाद.